नमस्कार, मी पल्लवी किरण खरात इयत्ता 9वीला तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे। तर इयत्ता 9वीला जे मराठीचं पुस्तक आहे त्याचे नाव आहे अक्षर भारती। याची ओळख तर तुम्हाला झालीच असेल, तर आपण शिकायला सुरुवात करूया। पण त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगा महाराष्ट्रातील कोणकोणत्या संतांची नावं तुम्हाला माहिती आहेत ज्यांनी आरत्या, अभंग, ओव्या इत्यादी साहित्याची रचना केली। तर तुम्ही म्हणाल संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, संत तुकडोजी महाराज, संत चोकामेळा, असे कित्येक संत होऊन गेले। तर आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्या कार्याचे वर्णन केलेलं आहे। आता संत रामदासही आहेत, पण संत रामदास जे ते रामाला मानतात, आणि हे जे चार संत आहेत त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीच्याद्वारे जो वारकरी संप्रदाय निर्माण केला त्याबद्दल आपण कविता पाहणार आहोत। आता हे पाच संत जे आहेत त्यांनी ते महाराष्ट्रातील आद्य संत आहेत, पण या चार संतांचं कार्य आपण ह्या कवितेद्वारे अभ्यासणार आहोत। हा वारकरी संप्रदाय, आता तुम्ही म्हणाल वारकरी संप्रदाय म्हणजे काय, तर कित्येक भाविक प्रत्येक वर्ष पंढरपूरला जातात, विठ्ठलाची भक्ती करतात, विठ्ठलाची भक्तीच त्यांना तिथपर्यंत ओढत नेते। आता हा वारकरी संप्रदाय, हा वारकरी संप्रदायातली ही जी लोकं आहेत ती पायी चालत जातात, पायी चालताना तान भोग सगळं भान विसरतात आणि विठ्ठलाच्या भक्तीचे ते असुसलेले असतात। तर हा वारकरी संप्रदाय हा या संतांनी निर्माण केला। काय बरं उद्देश असेल या वारकरी संप्रदायाच्या निर्मितीमागे, तर लोकांनी एकत्र यावं, मनातील द्वेष, राग, लोभ, मत्सर ह्या ज्या भावना आहेत, वाईट गुण आहेत, त्यांचा त्याग करावा, भेदभाव विसरावेत, हा त्यामागचा उद्देश, आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा, लोकांनी ज्ञान संपादन करावं, ज्ञानाच्या माध्यमातून सुख प्राप्त करावं, हा वारकरी संप्रदायाचा जो उद्देश आहे तो त्यांनी साध्य केला। तर आपण पाहूया कविता आपली। कविता आ, संत कृपा झाली, संत बहिणाबाई या संत कवयित्री आहेत। त्या काळात पुरुष संतांबरोबर स्त्रिया संत सुद्धा पुढे आल्या, त्यांनी साहित्याची रचना केली। ज्या काळात स्त्रिया चूल आणि मूल या दोन्ही गोष्टींमध्ये अडकून पडलेल्या होत्या, त्या काळात काही स्त्रिया या त्यांनी साहित्याची निर्मिती केली, त्या पुढे आल्या। त्यांना खूप त्रासही सहन करावा लागला असेल समाजाचा, पण त्या घाबरल्या नाहीत, म्हणून तर आपण त्यांचं साहित्य अभ्यासू शकतो। आता संत बहिणाबाईंचा परिचय पाहूया। संत बहिणाबाई म्हणतात या संतांनी कृपा केली म्हणून हा वारकरी संप्रदाय निर्माण होऊ शकला। संत बहिणाबाई 1668 त्यांचा जन्मकाळ आहे आणि 1700 हा मृत्यू कालावधी आहे। वारकरी संप्रदायातील संत कवयित्री संत तुकाराम यांच्या शिष्या, म्हणजे संत तुकाराम हे गुरु आहेत संत बहिणाबाईंचे। ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो। म्हणजे संत तुकारामांनी ज्या काव्यरचना केल्या, जे अभंग रचले, संत तुकारामांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा प्रभाव आपल्याला बहिणाबाईंवर जाणवतो। जसा आम्ही तुम्हाला शिकवतो, तर आम्ही जे तुम्हाला ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा प्रभाव तुमच्यावर दिसणार। जेव्हा तुम्ही मोठे व्हाल त्यावेळेला काही गोष्टी ज्या आम्ही तुम्हाला शिकवल्या त्या तुमच्यामध्ये इतरांना दिसणार, म्हणजे आमच्यासारख्या शिक्षकांचा प्रभाव तुमच्यावर असेल। तसंच तुकारामांच्या रचनेचा प्रभाव आपल्याला बहिणाबाईंच्या रचनेवर जाणवतो। भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंग रचनेचा विशेष, म्हणजे संत बहिणाबाई यांनी
जी विठ्ठलाची भक्ती केली आहे ती भक्ती त्यांच्या अभंगातून आपल्याला जाणवते. जसं आपण आपल्याला एखादी गोष्ट येत असेल आणि ती आपण उत्कटरित्या सादर करतो आविष्कृत करतो, तसंच त्यांच्या अभंगरचनेमध्ये आपल्याला त्यांची भक्ती जाणवते. प्रस्तुत अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील संत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचे वर्णन केले आहे, जे आपल्याला या अभंगामध्ये पाहता येईल की वारकरी संप्रदाय कशा प्रकारे या संतांनी निर्माण केला. तर आपण पाहूया अभंग. तर अभंग अभ्यासण्याच्या आधी आपण हा अभंग कोणत्या बरं पुस्तकातून घेण्यात आलेला आहे, सकल संत गाथा खंड दुसरा संत बहिणाबाईंचे अभंग, अभंग क्रमांक 32, संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. म्हणजे हा जो अभंग आहे तो 32वा अभंग आहे. जर पुन्हा कधी आपल्याला हा अभंग पाहायचा असेल किंवा इतर बहिणाबाईंचे अभंग आपल्याला अभ्यासायचे असेल तर सकल संत गाथा खंड दुसरा हे पुस्तक आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला बरेचसे अभंग अभ्यासता येतील. तर आपण कविता गाऊया. तर तुम्ही मी शिकवायच्या वेळेला तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा, म्हणजे काही गोष्टी तुम्हाला नोट करता येतील. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने रचले ते आवार, जनार्दन एक नात खांब धिधला भागवत. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. तुका झाले से कळस भजन करा सावकाश, बहिणी मने फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. अशा प्रकारे कविता गाता येते. तुम्ही जर ही कविता टाळांच्या गजरामध्ये टाळांच्या द्वारे ती जर गायली तर खूप सुंदर वाटेल. कविता जर असतील तुमच्याकडे टाळ तर तुम्ही एकदा प्रयत्न करून पहा. तर आपण कविता पाहूया, तर कवितेचा अभ्यास करूया. तर संत बहिणाबाई म्हणतात की संतांनी कृपा केली. संत कृपा म्हणजे काय? संतांचा कृपा आशीर्वाद. या संतांनी कृपा केली म्हणून हा वारकरी संप्रदाय निर्माण होऊ शकला. वारकरी संप्रदाय हा इतका मोठा वाढला. इमारत फळा आली. इमारत ह्या वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे प्रत्येक वर्षी खूप मोठ्या संख्येने भाविक पंढरीला जातात. तर ही एवढा मोठा संप्रदाय म्हणजे ही एवढ्या मोठ्या संप्रदायाची ही इमारत ही फळाला आली. फळाला आली म्हणजे फळा म्हणजे सफल झाली. म्हणजे हा वारकरी संप्रदाय परिपूर्ण सफल झाला, परिपूर्ण झाला आणि या संतांच्या कार्यामुळे. ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. संत ज्ञानेश्वरांनी, संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातले आहेत. 1275 त्यांचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे त्यांनी समाधी घेतलेली आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पाया म्हणजे मूळ दगड. म्हणजे जशी आपल्याला इमारत उभी करायची असेल तर आधी पाया रचावा लागतो. जर पाया भक्कम असेल तर इमारत चांगल्या प्रकारे टिकून राहते. तशा प्रकारे वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं. म्हणजे पाया ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. उभारिले देवालया, उभारिले म्हणजे उभे केले, देवालय म्हणजे मंदिर,
हे वारकरी संप्रदायाचे मंदिर उभारण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं. नामा तयाचे किंकर तेने रसले ते आवार. संत नामदेव. संत नामदेवांचा जन्म झाला आहे 1270 आणि त्यांचा मृत्यू 1350, म्हणजे संत ज्ञानेश्वरानंतरचे संत नामदेव. संत नामदेव आपल्या अभंगामध्ये ते स्वतःला नामा म्हणून बहिणाबहिणी बहिणाबाई अशा म्हणतात की नामा तयाचे किंकर. किंकर म्हणजे दगड, भिंतीचा दगड. तर नामदेव ह्या इमारतीची, तयाचा म्हणजे त्याचा, इमारतीचा दगड झाले, भिंतीचा दगड झाले. तेने रचले ते आवारण. आवारण म्हणजे देवालयाचा गाभारा, प्रांगण. ह्या वारकरी संप्रदायाचं जे प्रांगण आहे, आवार आहे, हे संत नामदेवांनी त्याची रचना केली. म्हणजे काय? तर संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रसार केला. फक्त तो महाराष्ट्रापर्यंतच नाही, तर तो पंजाबपर्यंत प्रसार झाला. 50 वर्ष त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. म्हणजे हा वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम संत नामदेवांनी केलं. म्हणून संत नामदेव आणि जी रचना केली, त्या रचनेमुळे, त्या ज्ञानामुळे वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणात वाढला. आता शब्दार्थ पाहूया. पाया म्हणजे मूळ दगड, उभारिले म्हणजे उभे केले, तयाचा म्हणजे त्याचा, किंकर म्हणजे भिंतीचा दगड, तेने म्हणजे त्यांनी, आवार म्हणजे गाभारा. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. एकनाथ, संत एकनाथ. आता जनार्दन कोण? तर एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी. एकनाथांची आपल्या गुरूंवर खूप निष्ठा, त्यामुळे त्यांनी आपल्या प्रत्येक अभंगामध्ये स्वतःचा उल्लेख जनार्दन एकनाथ असा केलेला आहे. कोणताही अभंग पहा, जनार्दन एकनाथ, स्वतःचा उल्लेख एका असेही करतात. खांब दिदला भागवत म्हणजे या वारकरी संप्रदायाचा ते खांब झाले. एकनाथांनी भागवत धर्म, भागवत ग्रंथ ची स्थापना केली, म्हणजे भागवत ग्रंथ लिहिला. आणि या एकनाथांच्या भागवत ग्रंथांमुळे, या साहित्याच्या निर्मितीमुळे हा वारकरी संप्रदाय भक्कम झाला. दिदला, दिदला म्हणजे दिला. एकनाथांनी जो भागवत ग्रंथ दिला, हे साहित्य निर्माण केलं, त्यामुळे वारकरी संप्रदाय हा अजून मोठ्या प्रमाणात वाढत गेला, भक्कम झाला, असं या कवितेच्या ओळीचा अर्थ आहे. तुका झालेसे कळस भजन करा सावकाश. संत तुकाराम. 1608 ते 1650 या काळातले हे कवी संत. तुकारामांनी खूप रचना केल्या, अभंग, गवळणी, अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केलं. संत तुकाराम हे शिवाजी महाराजांचे गुरु मानले जातात. शिवाजी महाराज खूप संत तुकारामांना मानत होते. तुकारामांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोल्लोबा मोरे अंबिले. 2 आडनावं आहे त्यांचे, अंबिले मोरे. तुकाराम स्वतःचा उल्लेख अभंगामध्ये तुका असे करतात. तुका झालेसे कळस भजन करा सावकाश. तुकाराम यांनी जे साहित्य निर्माण केलं, त्या साहित्यांच्या निर्मितीमुळे हा वारकरी संप्रदाय परिपूर्ण झाला. म्हणजे मंदिराचा कळस ते बनले. शेवटचा टप्पा, मंदिराचं परिपूर्णता ही तुकारामांच्या कार्यामुळे संपन्न झाली. भजन करा सावकाश. तर जे भजन आहे ते सावकाश म्हणजे हळू. संत तुकारामांचं जे कार्य आहे, ते कार्य इतकं मोलाचं आहे आणि नंतरच्या काळातल्या लोकांमध्ये हे पूर्णपणे ठसलेले हे असे संत आहेत. तुकारामांची जी भाषा आहे ती वेळेस कठोर आणि कधी मृदू. म्हणजे जर चुकीच्या गोष्टी समाजातून नष्ट करायच्या असतील, त्यावर त्यांना ज्यावेळेला ते लेखन करतात, अभंग ते म्हणतात, त्यावेळेला ते कठोर शब्दामध्ये त्याच्यावर वार करतात. आणि चांगल्या गोष्टीचं समर्थन करायचं असेल तर मृदू शब्दांचा वापर आपल्याला त्यांच्या अभंगामध्ये
दिसून येतो. त्यांनी विठ्ठलाच्या माध्यमातून आपल्याला खूप ज्ञान आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे, ह्या समाजापर्यंत पोचवलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये मोलाचा वाटा ह्या तुकारामांचा सुद्धा आहे. तुकारामचे जर आपण अभंग पाहिले तर त्यांची विठ्ठलावरची जी नितांत श्रद्धा भक्ती आपल्याला दिसून येते. तर आपण शब्दार्थ पाहूया. दिधला म्हणजे दिला, फडकती म्हणजे लहरतात, ध्वजा झेंडे, निरूपण प्रवचन, कीर्तन बोजा छान सरस. आता शेवटची ओळ आपली राहिली आहे, त्याच्या आधी आपण शब्दार्थ पाहिलेत. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले पोजा. आता संत बहिणाबाई म्हणतात की या सर्व संतांनी जे कार्य केलं त्यामुळे वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली, वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढला. तर बहिणाबाई म्हणे, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, हा वारकरी संप्रदायाचा झेंडा आहे, तो हे सगळे वारकरी फडकवतात. म्हणजे वारकरी संप्रदाय हा वाढवण्याचं काम हे पुढे हे वारकरी करतात. निरूपणा केले पोजा, निरूपणा म्हणजे प्रवचन कीर्तन ह्याद्वारे, छान बोजा म्हणजे छान, छान प्रकारे कीर्तनाच्याद्वारे आपण हे छान प्रकारे अभंग गातो आणि त्याद्वारे वारकरी संप्रदायाची कीर्ती आपण पुढे नेतो, असे बहिणाबाईंचं म्हणणं आहे. प्रत्येक वारकरी जेव्हा वारीला जातात तेव्हा त्यांच्या हातामध्ये आपल्याला झेंडे दिसतात, टाळ दिसतात, वीणा दिसते, मृदुंग, ह्या सगळ्यांचा वापर आपल्याला त्यांच्याद्वारे आपल्याला दिसतो. आता ही कविता अभ्यासल्यानंतर, हा अभंग अभ्यासल्यानंतर आपल्या मनात ही विठ्ठलाविषयी खूप नितांत प्रेम निर्माण झाल्याची भावना निर्माण होते. हे सगळे संत, या सगळ्या संतांनी जे मोलाचं कार्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल आपल्या मनात एक प्रेम निर्माण होतं. आता आपण पाहूया प्रश्न. आता मी जे प्रश्न विचारेल त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे, ते नोट करून ठेवायचं आहे. आता तुम्हाला बघा प्रश्न येतो, शब्दजाळ पूर्ण करा, कवितेत आलेल्या 5 संतांची नावे. आता तुम्ही मला सांगायचं आहे ह्या कवितेमध्ये जे संत आले त्यांची नावं काय. तर पहिल्या बॉक्समध्ये आपण लिहिणार आहे संत ज्ञानेश्वर, दुसऱ्यामध्ये येणार आहे संत नामदेव, तिसऱ्यामध्ये येणार आहे संत एकनाथ, नंतर संत तुकाराम आणि संत बहिणाबाई, या संत कवयित्री, म्हणजे 5 संतांचा उल्लेख या कवितेमध्ये झालेला आहे. आता हे बघा, इथे उत्तर तुम्हाला दिसेल, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत बहिणाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम. तुम्हाला ज्यावेळेला प्रश्न येईल तो अर्ध्या मार्काला, प्रत्येक अर्ध्या मार्काला विचारला जाईल, म्हणजे एकूण 2 मार्काला असेल. त्यावेळेला तुम्ही 4 संत 5 संत तुम्ही जे बॉक्स जितके दिले असेल ते लिहायचं, पण प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क तुम्हाला असेल. आता पुढे प्रश्न दुसरा, कंसातील उत्तराच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा. वारकरी संप्रदायरूपी इमारती संबंधित संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. आता पाया रचणारे कोण आहेत, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सांगा कोण आहेत बरं पाया रचणारे. वारकरी संप्रदाय पाया रचणे म्हणजे काय, तर पाया रचणारे ज्ञानेश्वर आहेत, पण पाया रचणे म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना, हे उत्तर येणार. पाया रचणारे ज्ञानेश्वर आहेत, पण पाया रचणे म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना करणे. खाली बघा बॉक्समध्ये उत्तर आहे. आवार रचणे म्हणजे वारकरी संप्रदायाचं आवार आहे. परिसर प्रचाराने व्यापक केला म्हणजे आवार. संत नामदेव यांनी काय केलं, तर संत नामदेवांनी काय केलं, तर वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. मी सांगितलं ना पंजाबपर्यंत प्रचार केला त्यांनी, तर परिसर प्रचाराने व्यापक केला. व्यापक म्हणजे मोठ्या प्रमाणात व्यापला त्यांनी, मोठा केला. तर दुसऱ्याचं आवार रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक केला.
आता खांब होणे. आता खांब बरं कोण झाले? संत एकनाथ. पण संत एकनाथ नाही लिहायचे, खांब म्हणजे खांब होणे म्हणजे काय तुम्ही सांगा बरं. संत एकनाथांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. तर संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. एकनाथांनी काय केलं? आपल्या गुरूंच्या कृपेने या वारकरी संप्रदायाला बळकट केलं म्हणजे खांब होणे. खांब कोण झाले? तर आपल्या गुरूच्या कृपेने त्याने या वारकरी संप्रदायाला बळकट केलं म्हणजे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. पुढे आहे कळस चढवणे म्हणजे कळस. शेवटी कळस कोणी चढवला? तर तुकारामाने. पण कळस चढवणे म्हणजे काय? तर बघा, परिपूर्ण वैभवापर्यंत पोचवला. परिपूर्ण वैभवापर्यंत पोचवला कोण? संत तुकारामाने हा वारकरी संप्रदाय वैभवापर्यंत पोचवण्याचं काम केलं. म्हणजे त्याचं उत्तर आहे परिपूर्ण वैभवापर्यंत पोचवला. आता पुढे प्रश्न तिसरा, कृती सोडवा. म्हणजे तुम्हाला कृती सोडवायला येईल, रसग्रहणाला हा प्रश्न येईल. तुम्हाला नव्याने आलेला हा भाग आहे, तुम्हाला समजेलच. कृती सोडवा म्हणजे आपण जी कविता अभ्यासली त्याविषयी एक मार्काला तुम्हाला प्रश्न येतो. कृती सोडवा मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा असं येतं रसग्रहणाला. तर एक मार्काला येतं, नंतरचे काही प्रश्न दोन मार्काला येतात, पण आत्ताचे मी दिले ते एक मार्काला येतात. प्रस्तुत कवितेच्या कवयित्री म्हणजे ह्या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? तर ह्या कवितेच्या कवयित्री आहेत, सांगा बरं, ह्या कवितेच्या कवयित्री आहेत संत बहिणाबाई. म्हणजे आपण ज्यावेळेला ती कविता अभ्यासणार त्यावेळेला ज्या कवयित्री आहेत त्या पूर्ण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायच्या, म्हणजे आपल्याला उत्तर लिहिताना सोपं जाईल. कवितेचा रचना प्रकार म्हणजे ही कविता आपण सुरुवातीला पाहिली, आपण ह्या कवितेला कविता न म्हणता अभंग म्हणतो. म्हणजे ह्या कवितेचा रचना प्रकार कोणता आहे? तर अभंग. अभंग या छंदामधली ही कविता आहे. मग या कवितेचा रचना प्रकार आहे अभंग. कवितेचा विषय, ह्या कवितेचा विषय काय आहे? आता तुम आपल्या कवितेचा जो मेन विषय जो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितला काय बरं? वारकरी संप्रदायाच्या इमारती उभारणीमध्ये संतांचं कार्य. वारकरी संप्रदाय हा जो संतांनी उभारला ते कार्य, म्हणजे वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये, जे आपल्या कवितेचा मेन उद्देश आहे, वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांचं कार्य, याचं वर्णन केलेलं आहे या कवितेमध्ये. तर हे उत्तर आहे.